गड किल्ले दक्षता समितीच्या पाहणी दौऱ्याची सुरुवात. विशाळगड येथील विद्रुपीकरण दूर करून सुंदर विशाळगड बनवण्याचा निर्धार. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यातील अनेक गड किल्ल्यांवर अतिक्रमणे करून विद्रुपीकरण सुरू आहे. अनधिकृत बांधकाम अवैध धंदे बंद पाडून गडांचे सुशोभीकरण करत सुंदर विशाळगड बनवूया असे मत गड किल्ले दक्षता समितीच्या अध्यक्षांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्याकडे ही माहिती देऊन विद्रुपीकरण थांबवण्यासाठी तसेच गड किल्ल्यांचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे गड किल्ले दक्षता समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या पहिल्या पाहणी दौऱ्याची सुरुवात विशाळगड येथून करण्यात आली. यावेळी गड किल्ले दक्षता समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, समितीचे सदस्य माजी आमदार नितीन शिंदे, ॲडव्होकेट वर्षा डहाळे, अजय पावसकर, महेश जाधव, राजू प्रभाळकर प्रमुख उपस्थित होते. दरम्यान गडावरील अतिक्रमण, विद्रुपीकरण, पुरातन वस्तूंची झालेली पडझड, पुरातत्व खात्यांचे अक्षभ्य दुर्लक्ष यावर नाराजी व्यक्त करत पंत प्रतिनिधी वाडा उभारण्यासाठी सरकारला जाग केव्हा येणार? गडावरील अतिक्रमणावर पुरातत्व खाते गप्प का? या गडावर पुरातत्व खात्यांचे अधिकारी, जिल्हाधिकारी, वन खात्यांचे अधिकारी यांना आणून या सर्व गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांना हे सर्व अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकाम, या गडावर चाललेली अवैध धंदे बंद पाडण्यास भाग पाडू असे मत या समितीने यावेळी व्यक्त केले. इस जगह को पूरी तरह से अपवित्र किया जा रहा है. यहां पर गांजा, अफीम, चरस इत्यादि सारी चीजों को नियमितता से लाकर सिंगल यूज प्लास्टिक, शराब की नदियां बहाने के पाप चलते हैं. छत्रपति शिवाजी महाराज ने और उनके मावलाओं ने, बाजी प्रभु देशपांडे जैसे महावीर ने अपना खून बहाकर, बलिदान देकर, जिन गढ़ किल्लाओं को मुक्त कराकर उन्हें उनके ऊपर भगवा लहराया था, आज दुर्भाग्य से यहां पर बहुत बड़े पैमाने पर अतिक्रमण हो चुका है. जिनके मन में शिवाजी महाराज के प्रति कोई श्रद्धा नहीं है, ऐसे लोगों ने यहाँ पर दरगाह बनाकर और कत्लखाने बनाकर, मुर्गियां काटकर बेचकर, शराब बेचकर यहाँ पर धंधे करने का काम चलाया हुआ है. राज्य सरकार को उससे कोई मतलब नहीं है, एक रुपया राज्य सरकार नहीं देती इसके लिए. हाँ, जरूर दरगाह के लिए 10-15 लाख रुपया देती है. ये कितना बड़ा दुर्भाग्य इस देश का है कि इस विशालगढ़ के ऊपर कुल 16 मंदिर थे और बहुत सुंदर मंदिर थे, उसमें से अभी केवल 4 मंदिर बाकी है. 12 मंदिर कहाँ गए इसकी कोई जानकारी राज्य सरकार के पास नहीं है. विशालगढ़ राज्य सरकार के पुरातत्व डिपार्टमेंट के पास इसका रखरखाव का दायित्व है. ठिकाणी सांगू इच्छितो की हा जो दरगा बांधला गेला त्या दरगाला ह्या राज्यातल्या सरकारनं 20 लाख रुपये फंड पेविंग ब्लॉक त्या ठिकाणी घालण्यासाठी आणि त्याचं बांधकाम करण्यासाठी दिले. परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीवाची बाजी लावून स्वतःचं बलिदान दिलं ते वीर बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे ना, एक रुपये सुद्धा या महाविकास आघाडी सरकारनं दिला नाही, त्याचा या ठिकाणी तीव्र धिक्कार ह्या सर्व शिवभक्तांच्या वतीने मी पहिल्यांदा करतोय. सगळ्या शिवभक्तांना संताप आला पाहिजे, राग आला पाहिजे, चीड आली पाहिजे. आज ज्या वेळेला ह्या विशाळगडावर आल्यानंतर हे चित्र पाहिलं तर भविष्यात हा विशाळगड बाजी प्रभू, फुलाजी प्रभू देशपांडेंचा नाही तर मलिकाचा विशाळगड म्हणून ओळखला जाईल. ती ओळख होता कामा नये. भारतीय जनता पार्टीची गड दक्षता जी कमिटी आहे ती कमिटी हे हनून पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या ठिकाणी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या देवदत्त सरांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली लवकरच कोल्हापूरचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना ह्या संदर्भातली एक बैठक आपण बोलवायला लावू. आणि ह्या ठिकाणी हे जे अतिक्रमण ह्या गडावर झालेलं आहे
अनेक बेकायदेशीर रित्यान दुकान टपऱ्या त्या ठिकाणी जी उभा केली गेलेली आहेत त्यामुळे संपूर्ण विशाळगड हा झाकोळला गेलेला आहे. हा विशाळगड दिसायलाच तयार नाही अशी अवस्था आहे. ती सगळ्याच सर्वे करा आणि हे सगळं बेकायदेशीर अतिक्रमण हटवा, अन्यथा आम्हाला महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभा करून हे अतिक्रमण हटवावं लागेल असा इशारा आपल्याला कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा लागेल. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा, तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.